कोरोनाच्या कालावधीत मुलांचं शैक्षणिक नुकसान झालंय, चिंता करू नका, सक्षम पर्याय आम्ही आहोत. शेकडो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवत 10वीच्या 100% निकालाची परंपरा जपणारी आणि एकाच दिवशी 2 विश्वविक्रम करणारी भारतातील एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल लाड. अनुभवी शिक्षक वर्ग, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य तसेच बालवाद्य वृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम सह निसर्गरम्य परिसरातील दर्जेदार संकुल चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला. शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त तसेच मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र, इयत्ता 4 ते 12 मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मोजकेच प्रवेश, चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, मोबाईल 98 90 10 19 10 96 23 55 55 71. बेलाटी येथील बाळूमामा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील श्री संत बाळूमामा मंदिर इथं 28 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून पहिल्या दिवशी भजन, कीर्तन, महाआरती, महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गवळी वस्ती येथील पुराणिक बुवा भजनी मंडळाच्या वतीनं ओवीद्वारे फुगडी सादर करण्यात आली. कीर्तनकार अरुंधती गवळी, दत्ता सर्वदे, श्याम लेंडवे, राजू पवार, अंकिता पवार यांच्यासह अन्य भाविक मंडळी सहभागी झाली होती. दिवसभर भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. या कार्यक्रमांसंदर्भात अधिक माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटीकर यांनी दिली. मामाचे आज भंडारा उत्सव आज चालू झालेला आहे. आजपासून 3 तारखेपर्यंत कार्यक्रम आहेत. आज सुरुवात झाली. आज भजन मंडळी, कीर्तन मंडळी, परत भव्या भारूड हे आज सगळे कार्यक्रम चालू झालेले आहेत. तरी पंचकृषीतल्या भाविक भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा असं मी अध्यक्ष नात्याने विनंती करतो. प्रसादाचं इथं सर्व सोय आहे. येण्याजाण्याला भयाचौक ती बेलाटी बस ठेवलेली आहे. सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.